अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बडगाव येथे दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी डीएड कॉलेजच्या प्रांगणात प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव व साधनाई फाउंडेशन भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पीआरएम सिक्युरिटी सर्व्हिस पुणा यांच्या अंतर्गत नोकर भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता। मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब प्रताप हरी पाटील होते, तर उद्घाटन पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार आप्पासाहेब किशोर धनसिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। सदरच्या मेळाव्यात औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील असंख्य युवकांनी रात्रीपासूनच हजेरी लावली होती। या मेळाव्यात सुमारे 5 ते 6 हजार युवक हजर झाले होते। मेळाव्याची भरतीसाठी होणारी नोंदणी प्रक्रिया सकाळी 7 वाजेपासून सुरू होती, तर त्याची भरती प्रक्रिया व लेखी परीक्षा रात्री 8 वाजेपर्यंत चालली। मेळाव्यातून पात्र युवकांची निवड करून त्यांची लेखी परीक्षा घेऊन त्यातून गुणवत्ता यादीनुसार सुमारे 500 युवकांना रोजगार उपलब्ध झालाय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।